साधी सोपी श्रीमद भगवत गीता गीता चिंतन व बोध लेखक रामचंद्र जोरवर तत्वदर्शी सिद्ध साधक पहिला अर्जुन विषाद योग एकूण श्लोक सत्तेचाळीस भाग एक श्लोक एक ते अकरा विषय दोन्ही सैन्यांतील मुख्य मुख्य शुरवीरांची गणना आणि त्यांच्या सामर्थ्याचे वर्णन भाग दोन श्लोक बारा ते एकोणीस विषय दोन्ही सैन्यांच्या शंखध्वनीचे वर्णन भाग तीन श्लोक वीस ते सत्तावीस विषय अर्जुनाकडून सेनेच्या निरीक्षणाचा प्रसंग भाग चार श्लोक अठ्ठावीस ते सत्तेचाळीस विषय मोहाने व्याप झालेल्या अर्जुनाचे भीती स्नेह व शोकयुक्त भाषण भाग एक श्लोक एक अकरा दोन्ही सैन्यांतील मुख्य मुख्य शुरवीरांची गणना आणि त्यांच्या सामर्थ्याचे वर्णन श्लोक एक अध्याय एकष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामका पांडवाश्च किमकुर्वत संजय विषय युद्धाविषयी धृतराष्ट्राचा प्रश्न भाषांतर धृतराष्ट्र म्हणाला हे संजया धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले चिंतन धृतराष्ट्र हा पांडूचा सावत्र भाऊ तो जन्मांध होता त्यामुळे तो ज्येष्ठ असूनही त्याचा सावत्र भाऊ पांडूला हस्तिनापूरची गादी मिळाली पांडू त्याच्या दोन्ही राण्या कुंती आणि माद्रीसह श्रम परिहारासाठी वनात गेला होता तेव्हा त्याने हस्तिनापूरच्या गादीवर बसवले परंतु वनात असतानाच पांडवांच्या जन्मानंतर पांडू स्वर्गवासी झाला माद्री सती गेली आणि कुंती पांडवांसह हस्तिनापूरला विधवा होऊन परतली पांडव लहान होते परंतु धृतराष्ट्राला हस्तिनापूरच्या गादीचा मोह सुटत नव्हता शिवाय त्यालाही गांधारीपासून शंभर पुत्र झाले होते ज्यांना कौरव म्हणतात नियमानुसार पांडू नंतर धृत पांडूचा थोरला पुत्र युधिष्ठिरला हस्तिनापूरच्या गादीवर बसवायला हवे होते परंतु त्याने तसे केले नाही हस्तिनापूरचे विभाजन करून त्याने इंद्रप्रस्थ चा आणि जंगली प्रदेश युधिष्ठिरला दिला पांडवांनी त्यातही समाधान मानले इंद्रप्रस्थला स्वपराक्रमावर त्यांनी नंदनवन बनवले तेही धृतराष्ट्रपुत्र पुत्र दुर्योधनाला पाहावले नाही त्याच्या मनात पांडवांचे इंद्रप्रस्थचे वैभव पाहून मत्सर जागा झाला मग शकुनी मामा दु शासन या चांडाळ चौकडीशी सल्लामसलत करून पांडवांना दीप खेळायला निमंत्रित केले शकुनी दिवतात कपटी खेळ खेळण्यात सराईत होता त्याने दुर्योधनाच्या बाजूने कपटी खेळ खेळून पांडवांचे इंद्रप्रस्थ जिंकून घेतले आणि पांडवांना देशोधडीला लावले बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास अशी तेरा वर्षांची सजा त्यांना भोगायला लावली त्यातूनही पांडव सहिस्लामत उत्तीर्ण झाले ठरल्यानुसार इंद्रप्रस्थ पांडवांना परत करावयाचे होते परंतु दुर्योधनाने पांडवांचा तो प्रस्ताव साफ धुडकावला वसुईच्या आग्रावर बसेल इतकीही जमीन पांडवांना देणार नाही असा दुराग्रही हट तो धरून बसला म्हणून हा युद्धाचा प्रसंग उभा राहिला यात राजा धृत राज्यासाठी अतिलोभ आणि मुलांसाठी अतिमोहच कारणीभूत ठरला मुलांच्या मोहापोटीत त्यांच्या कुठल्याही हट्टाला तो दुजोरा देत राहिला राजाचे कर्तव्य मुलांच्या मोहापुढे तो पूर्णपणे विसरून गेला आणि शेवटी त्या मुलांच्या लाडाचे मोहाचे आणि राज्यलोभाचे परिणाम युद्धात झाले बौद्ध तेव्हा राजा असो अथवा कोणी सामान्य मनुष्य असो त्यांनी आपल्या पत्यांवर वेळीचे योग्य संस्कार केले नाही तर अशी समाजात कुठेतरी लढण्याची परिस्थिती उद्भवू शकते आपण समाजात या मोहाच्या असू पोटी घडणारे अनेक गुन्हे रोजच्या रोज पाहत असतो मुलांना अति लाडावून ठेवणं वाटेल ते सवलत देणं किंवा नेमकं याविरुद्ध अति धाकात ठेवणं दोन्हीही मार्ग चुकीचे आहेत दोन्हींचा मध्य म्हणजेच संस्कार या संस्कारांसाठी गीता फार महत्वाची ठरते आपल्या लातीच्याच माध्यमातून आपल्या आयुष्यासाठी आणि भावी पिढीसाठी उपयुक्त ठरतील असे बौद्ध गीतेमधून शिकायचे आहेत श्लोक दोन अध्याय एक संजय वाच दृष्टवा तू पांडवानिक विवढ दुर्योधन असतदा मुपसंगम्य राजा विषय धृतराष्ट्राच्या प्रश्नावर द्रोणाचार्यांचे जवळ दुर्योधन गेल्याचे वर्णन भाषांतर संजय म्हणाला तेव्हा राजा दुर्योधनाने विवरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहिले आणि द्रोणाचा जाऊन तो म्हणाला चिंतन संजय हा राजा ध्रुतराष्ट्राचा विश्वासू सारथी होता व्यासांनी त्याला युद्धभूमीवर चालणाऱ्या घटनांचे दृश्य राजमहालात बसून पाहण्याची दिव्यदृष्टी दिली होती अबोदर व्यासांनी धृतराष्ट्राला ती दिव्यदृष्टी देऊ केली परंतु आता हा कुरुकुळाचा असा शेवट पाहण्याची त्याच्यात हिंमत नव्हती म्हणून ती त्याने संजयास द्यायला सांगितली संजय त्या दिव्य दृष्टीच्या माध्यमातून राजमहालात बसल्या बसल्या राजा धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावर घडणाऱ्या युद्धाचे वर्णन करून सांगत आहे सुईच्या आग्रावर बसेल इतकीही जमीन देणार नाही असा खुनशी दुराग्रही अट्टहास केलेला दुर्योधन इंद्रप्रस्थचा स्वयंघोषित राजा झाला होता दिवतात हडपलेले पांडवांचे इंद्रप्रस्थचे राज्य त्याने स्वतःकडे ठेवले होते पांडवांशी आयुष्यभर तो कपटाने वागला होता त्यांचा त्याने सतत छळ केला होता त्यांना लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न कट केला होता धीमावर विषप्रयोग केला होता द्रौपदीचे भर वस्त्रहरण केले होते असे अनेक पाप दुर्योधनाच्या खात्यावर जमा होती तोचाच निर्लजपणाने पांडवांच्या समोर युद्धाला उभा होता बोध मनुष्याने सुरुवातीपासूनच सावधपणाने आयुष्य जगावे म्हणजे नंतर असा कुळाचा नाश पाहण्याची वेळ आपल्यावर येत नाही दिव्य दृष्टीपेक्षा दूरदृष्टीने जगायला शिकलं म्हणजे आयुष्य नेहमीच सुरळीत चालत विनरोकपणाने कुणाचा छळ केला कुणाच्या जीवावर उठला कुणाच्या इज्जत आबृशी खेळला तर युद्धाची लढाईची स्थिती निर्माण होणारच या जगात घमेंड फार काळ टिकत नाही श्लोक तीन अध्याय एक पश्चैता पांडू पुत्रणामाचार्य महतीय चमू पिढा द्रुपद पुत्रेण तव शिष्य निमता विषय पांडवांची सेना पहावयास गुरु द्रोणाचार्यांना दुर्योधनाने केलेली प्रार्थना प्रार्थनाचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्याने विवर्चना करून उभी केलेली ही पांडू प्रचंड सेना पहा चिंतन कपटी बुद्धी नेहमीच तिरकस विचार करीत असते इथे दुर्योधन त्याचे गुरु द्रोणाचार्य यांच्याशीही कपाटाने संवाद करीत आहे स्वतःच्या हितासाठी या कपटी लोकांना गुरु नातलग स्नेही आपत जग यांच्याशी काहीही देणं नसतं साऱ्यांचा काटा काढून आपण एकट्यानेच सुखनैव राजक सत्ता भोगावी या पलीकडे त्यांची दृष्टी जात नाही अशा अपप्रवृत्तींमुळेच कुटुंब समाज नेहमीच अडचणीत येत असतो स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांच्या न्यूनतेवर इथे बोट ठेवत आहे हा द्रुपदाचा पुत्र द्रोणाचार्यांशी द्रुपदाचे वैर होते म्हणून द्रुपदाने यज्ञ करून खास द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी दृष्टद्युम्नाला जन्म दिला होता हे माहीत असूनही द्रोणाचार्यांनी मोठ्या उदार मनाने दृष्टदिव्हाला युद्धाचे संपूर्ण शिक्षण दिले होते तोच भागा धरून दुर्योधन आचार्यांना उच्च करण्याचा प्रयत्न करीत आहे तुमच्या बुद्धिमान शिष्याने असे उपहासात्मक व्यंगाने भरलेले वक्तव्य तो द्रोणाचार्यांशी करीत आहे दृष्टद्युम्न हा द्रौपदीचा भाऊ होता दोघेही द्रुपदाने केलेल्या यज्ञातून जन्माला आले होते साहजिकच तो पांडवांच्या पक्षाकडून लढणारा होता पांडवांनीच त्याला त्यांच्या सेनेचा सेनापती बनविले होते म्हणून पांडवांच्या सेनेची विवर्चनाही त्यानेच केली होती बोध स्वार्थ साधून घेण्यासाठी मनुष्याने किती खालची पातळी गाठावी यालाही मर्यादा असतात परंतु काही काही माणसांना मर्यादा म्हणजे काय हेच माहीत नसतं ती माणसं निचाकली निच पातळी गाठल्याशिवाय राहत नाहीत आणि त्याचे परिणाम शेवटी अनेकांना भोगावे लागतात श्लोक चार पाच व सहा अध्यायक कुरामहेीमरजो नसुमा युगी कियुधानो विराट द्रुपद महारथ दृष्ट केतुश्चे कितान काशीराज वीरवान कुंतीभुज नरपुंग किधाम विक्रांत उक्त वीर्यवान सौभद्र द्रौपदयास सर्व एव महारथा विषय पांडव सैन्यातील प्रधान अशा महारथींची नानवे भाषांतर या सैन्यात मोठमोठी धनुष्य घेतलेले भीम अर्जुन यांसारखे शुरवीर सात्यकी विराट महारथी द्रुपद दृष्टकेतु चेकितान बलवान काशीरास पुरुजित कुंतीभूज नरश्रेष्ठ शैब्य पराक्रमी युधाम्यू शक्तिमान तमौजा सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत चिंतन पूर्वी धनुष्य गदा तलवार ही योद्ध्यांची प्रमुख शस्त्रे होती सर्व योद्धे याच शस्त्रांनी युद्ध करीत असत दुर्योधनाने येथे नावे घेतलेले सर्व योद्धे त्या काळातले महारथी असे महायोद्धे होते हजारो सैनिकांना यातला एक एक योद्धा आपल्या बाणांनी यमसुदनाला पाठवित असे इथे दुर्योधनाने सर्वप्रथम भीमाचे नाव घेतले आहे भीम हा दुर्योधनाचा सर्वात मोठा नंबर एकचा चा होता लहानपणापासून त्यांच्यात वैर होते म्हणूनच दुर्योधनाने भीमावर विषप्रयोग केला होता मनुष्याला नेहमीच सर्वात प्रथम आपला नंबर एकचा चा शत्रू दिसतो तीच अवस्था इथे दुर्योधनाची आहे एकटा भीम किती धोकादायक आहे हे त्याला माहित आहे सर्व पांडवांमध्ये सर्वाधिक कौरवांचा द्वेष भीमच करीत होता त्याच्या मनात कौरवांविषयी सर्वाधिक सुडाची भावना होती आणि त्याने द्रौपदी वस्त्र हरणाचे वेळी दुर्योधनाची मांडी फोडून त्याला या मुलोकी शपथही घेतलेली होती म्हणूनच दुर्योधनाने भीमाचा इथे सर्वप्रथम उल्लेख केला आहे नंतर इतर योद्ध्यांची त्याने नावे घेतली आहेत बोध एखाद्या व्यक्तीबद्दल मनात एकदा शत्रुत्व निर्माण झाले की ते नंतर लवकर मनातून निघत नाही हा मनुष्याचा पुरातन इतिहास आजही आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतो एकदा शत्रुत्व स्वीकारले की आयुष्यात कायमची धग निर्माण होऊन जाते मग आयुष्यभर अग्निशिवाय जळत राहण्याची वेळ मनुष्यावर येते म्हणून शत्रुत्व करताना मनुष्याने अनेकदा विचार करावा स्वार्थासाठी देखील शत्रुत्वाचा अग्नि अंगावर घेऊ नये यातच खरा सुजनपणा आहे श्लोक सात अस्माक तू विशिष्ट येता निबोधत विजोत्तम नायकाम सैन्य विषय आपल्या सैन्यात कोण कोण आहेत ते ऐका अशी दुर्योधनाची द्रोणाचार्यांना प्रार्थना ब्राह्मण श्रेष्ठ आपल्या पक्षातील जे महत्वाचे आहेत ते जाणून घ्या आपल्या माहितीसाठी माझ्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो चिंतन इथे दुर्योधनाचा दुटप उघड उघड जाणवून येतो मागे आचार्य द्रोणांच्या व्यंगांवर बोट ठेवणारा दुर्योधन इथे त्यांना विशेष महत्व विशेष दर्जा देऊन उत्तेजित करण्याचा खुश करण्याचा प्रयत्न करीत आहे इथे तो आचार्यांना द्विजोत्तम म्हणजे ब्राह्मण श्रेष्ठ असे म्हणत आहे आणि सोबत आपल्या अधिकाराचे सत्तेचे प्रदर्शन करायलाही तो विसरत नाही माझ्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो असे तो आचार्यांना सांगत आहे त्याच्या या बोलण्यातून वर्णभेद देखील व्यक्त होतो आहे तिथे भेद सोडून आपल्या सैन्याचे असे तो म्हणत नाही त्यामुळे साहजिकच आचार्यांच्या मनातही दुर्योधनाचा हा दुटप्पीपणा लक्षात आल्या वाचून राहणार नाही बौद्ध राजाने आपल्या जनतेविषयी सैन्यांविषयी नेहमीच आपुलकीची भावना बाळगायला हवी राजाला त्यांच्याबद्दल कधीच परकेपणा परके जाणवायला नको परंतु दुर्योधन हा संस्कारित राजा नव्हता हे इथे स्पष्ट दिसून येते ज्या राजाच्या मनात राजा लायकीचा नसतो म्हणूनच अशा अपूर्ण ज्ञानाच्या आधारावर बनलेले राजे जगाला कायमचे उद्ध्वस्त करीत राहतात त्यांना आपल्या स्वतः पलीकडचे विष कधीच दिसत नाही निव्वळ शस्त्र चालवता आले म्हणून राजा झाला असे नाही शस्त्रांसोबत मनाचे शस्त्र वापरण्याचेही ज्ञान त्याला असायला हवे श्लोक आठ ह्या एकवान भीष्म कर्णश समितींजय अश्वत्थामा विकर्णशक्ती विषय दुर्योधनाकडून आपल्या सैन्यातील प्रधान प्रधान महारथींच्या नानवांचे कथन भाषांतर आपण पितामह भीष्म कर्ण युद्धात विजयी होणारे कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भुरीश्रवा चिंतन पांडवांचा पाडाव करून अखंड पृथ्वीचे निष्कंटक राज्य भोगण्याची लालसा दुर्योधनाच्या मनातून जात नाही म्हणूनच तो पांडवांशी नाती गोती विसरून लढायला प्रवृत्त झाला आहे परंतु त्याला हे माहीत नाही की अजून तरी पृथ्वी कुणाची दासी झालेली नाही तिने दुर्योधनापूर्वीही अनेक सत्ताधारी पाहिले आणि पुन्हा स्वतःच्या स्फोटात कायमच्या विश्रांतीसाठी झोपवले त्यालाही तोच नियम लावणार होती आणि यानंतर येणाऱ्या सर्व रथी महारथींनाही तोच नियम लावणार होती हे समजणे की बुद्धी दुर्योधनाकडे असती तर तो युद्धाच्या व्यापात पडला असता का पांडवांकडच्या योद्ध्यांची नावे सांगून झाल्यानंतर तो आपल्याकडच्या मुख्य मुख्य महारथींची नावे आचार्य द्रोणांना सांगत आहे त्यांचे मनोबल वाढवून क्षणात पांडवांना पराभूत करण्याची योजना तो आखत आहे बोध आपल्या बाजूने कोण लढणारे आहेत आणि त्याच तोडीचे समोर लढणारे आहेत का हे जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत युद्ध किंवा लढाई निश्चित होत नाही इथे ती परिस्थिती निर्माण झालेली आहे तोड योद्धे कुरुक्षेत्रावर समोरासमोर उभे आहेत जयाची आशा तर दोन्हीही पक्षांना आहे युद्धात दोन्ही पक्ष कधीच जिंकत नाहीत एकाची हार आणि दुसऱ्याची जीत निश्चित असते तो निर्णय देखील काळाच्या अधीन असतो श्लोक नऊ अध्याय एक अन्य चहाव शुरामदर्थ त्यक्त जीवित स्नाशस्त्र प्रहारणा सर्व युद्ध विशारदा विषय आपल्या सैन्यांतील शूरवीरांची दुर्योधना करून प्रशंसा भाषांतर इतर हे माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शुरवीर आहेत ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रांस्त्रांनी सुसज असून युद्धात पारंगत आहेत चिंतन दुसऱ्याला तुच्छ समजणं हा दुर्योधनाचा स्वभाव त्यामुळेच त्याच्यावर ही युद्धाची वेळ आली होती या जगात एकाहून एकसरस योद्धे असतात हे कधी त्याने समजावूनच घेतले नाही ते त्याला कळालं असतं तर तो आयुष्यभर असा गर्वात ताठ्यात जगला नसता समोर त्याच्यासाठी आपल्या भावभावनांवर दगड ठेवून लढायला उभे असलेले आचार्य द्रोण पितामह भीष्म कर्ण कृपाचार्य गुरुबंधू अश्वत्थामा वी उभे असताना त्यांच्यात समोर तो इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत असे द्रोणाचार्यांना सांगत आहे म्हणजे केवळ तुम्हीच माझ्यासाठी लढणारे नसून आणखीही कुणीतरी माझ्या बाजूने मी सांगेन तशी माझी बाजू घेणारे आहेत हे तो आपल्याच गुरुंना बजावत आहे शिवाय ते देखील युद्धात काही कमी नाहीत अशी पुष्टी तो पुढे जोडत आहे बोध मनुष्याला आपल्या सोबत कोण आहेत कसे आहेत पियाचं नेहमीच भान असावं लागतं आणि त्यांच्यासमोर काय बोलावं पियाचन का ही भान असावं लागतं केवळ सत्तेच्या बळावर काही काळ लोक आपल्या पाठीशी उभे राहतीलही परंतु आपला, आपला हेतू आणि व्यक्तिमत्व एकदा का लोकांच्या लक्षात आलं की नंतर तेच लोक तुम्हाला सोडायलाही कमी करीत नाहीत श्लोक दहा अध्यायक अपर्याप्त तदस्माक बलभीष्माभिरक्षितम पर्याप्त बलभीमाभिरक्षितम विषय पांडवांच्या सेनेपेक्षा आमची सेना अजिंक्य आहे असे दुर्योधनाचे सांगणे भाषांतर विश्व पितामहांनी रक्षण केलेले आमचे हे सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे तर भीमाने रक्षण केलेले यांचे सैन्य जिंकायला सोपे आहे चिंतन दुर्योधनाची खरी लढाई कुणाशी आहे याचा स्पष्ट उलगडा या श्लोकात होतो तो भीमाचा येथे प्रथम उल्लेख करीत आहे पांडवांच्या सेनेचे रक्षण भीम करीत आहे असं त्याला दिसत आहे भीम कितीही महायोद्धा असला महाबली असला तरीही भीष्म पितामह आपल्या बाजूने आहेत त्यांना आतापर्यंत प्रत्यक्ष पराभूत करू शकले नाहीत या भूतलावर भीष्मांचा पराभव करणं कुणालाच शक्य नाही हे आजपर्यंत त्याने पाहिलं आहे भीमाला तर ते चुटकीसरशी पराभूत करतील याबद्दल दुर्योधनाला कुठलीही शंका नाही म्हणून तो पितामह भीष्मांचे इथे गुणगान गात आहे ज्या बाजूने पितामह आहेत त्या पक्षाला पराभूत कोणीही करू शकणार नाही म्हणून त्यांनी रक्षण केलेले हे सैन्य सर्वदृष्टीने अजिंक्य आहे असे दुर्योधनाला वाटत आहे भीमाने रक्षण केलेले पांडवांचे सैन्य जिंकायला त्याला सोपे त्यांच्याच भरवशावर वाटत आहे म्हणूनच त्याने भीष्मांना सेनापती केले आहे त्यातही त्याची खेळी वेगळीच आहे पांडव आपल्या लाडक्या आजोबांवर शस्त्र चालवणार नाहीत आणि आजोबा मात्र त्यांच्या प्रतिज्ञेला जागून पांडवांवर शस्त्र चालवायला मागे पुढे पाहणार नाहीत शिवन तसेपर्यंत हस्तिनापूरच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळण्याचे वचन पितामहांनी आपले पिता, पिता शांतनुला ते मरत असताना दिले होते म्हणजे परस्परच आपला हेतू अशा कुटील खेळीने साध्य होणार अशी दुर्योधनाला अपेक्षा होती बोध नातलगांच्या एकमेकातील भावनांचे कुटील कारस्थान करून एकमेकांतच लढाया लावून देणारे आजही समाजात सदा सर्व काळ आहेत ते अशा पद्धतीने सतत खेळी खेळत असतात परंतु अनेकदा यांच्या कुटील कारस्थानांचा थांगपत्ताही लागत नाही श्लोक अकरा अयनेषु अयनेशु सर्वेशु यथाभागमवस्थिता भीष्ममेवाभिरक्षंत सर्व एव विषय सर्वांनी मिळून भीष्मांचे रक्षण करावे अशी द्रोणाचार्यादी शूरवीरांना दुर्योधनाने केलेली सूचना भाषांतर म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निसंदेही भीष्म पितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे चिंतन पितामा भीष्मांनी सैन्याची जी रचना केली होती त्यांचे अनेक व्यूहद्वारे होते हे या श्लोकातून कळून येते कौरवांच्या बाजूने अकरा अक्षौहिणी सैन्य होते तर पांडवांच्या बाजूने सातच अक्षौहिणी सैन्य होते म्हणजे दीडपट पेक्षा अधिक त्यामुळेच दुर्योधनाला स्वतःच्या यशाबद्दल खात्री होती परंतु हजारो शेळ्यांच्या कळपात एकच सिंह धडकी भरवतो हे दुर्योधनाला माहीत नसावं पाच पांडव हे त्या काळातले मानवातले निधड्या छातीचे सिंह होते त्यांच्या नुसत्या बाणांच्या टणकाराने आणि शंखध्वनीनेच चांगले चांगले वीर धडकी भरून गतप्राण होत असत ही भीती दुर्योधनाला आहेच म्हणूनच तो सर्वांना सचेत करीत आहे सेनापती हा त्या सैन्याचा प्रमुख कणा असतो तो पडला तर हार निश्चित म्हणून लढताना सेनापतीची विशेष काळजी घेतली जाते सर्व सैनिक संपेपर्यंत म्हणजे लढाईच्या शेवटपर्यंत सेनापती टिकून राहणं अत्यंत आवश्यक असतं पांडवांनी पितामह भीष्मांना मारलं किंवा बंदी बनवलं तरी कौरवांची हार निश्चित होती पितामह भीष्मांना इच्छा मरणाचा आशीर्वाद होता शांतनुने तो त्यांना दिलेला होता म्हणून ते इच्छामरणी असले तरी अमर मात्र निश्चितच नव्हते पांडवांवर त्यांचा कौरवांनी जीव होता परंतु दुर्योधनाने जी परिस्थिती निर्माण केली होती त्यापुढे ते हातबल ठरले होते आणि कौरवांच्या बाजूने सेनापती म्हणून उभे राहिले होते त्यात कौरवांचा विजय होवो अथवा पांडवांचा विजय होवो हार तर शेवटी पितामह भीष्मांचीच होणार होती बोध सामान्य जीवनातही असे अनेक प्रश्न ज्येष्ठांसमोर उभे राहतात मुलं आपापल्या दृष्टीने विचार करतात आणि एकमेकांशी भांडत राहतात तेव्हा कोणाची बाजू घ्यावी हे कळत नाही आयुष्याचा शेवट आलेला असतो आणि वारस अशा ज्येष्ठांसमोर आपल्या अधिकारांचं प्रदर्शन मांडतात तेव्हा त्या वृद्धांना मृत्यू बरापर्तु जीवन नको असं वाटायला लागतं अशा वेळी एकतर तटस्थ व्हावं लागतं नाहीतर कुणाची तरी बाजू नाईलाजाने घ्यावी लागते परिस्थिती पाहून उर्वरित काही दिवस जीवनाशी तडजोड करण्यापलीकडे त्यांच्या हाती काही उरत नाही इथंपर्यंत गीतेच्या पहिल्या अध्यायातील अकरा श्लोकात दोन्ही सैन्यातील मुख्य मुख्यशूल वीरांची गणना आणि त्यांच्या सामर्थ्याचे वर्णन आहे त्याबद्दल थोडेसे चिंतन आपण येथे केले जय हरी श्री गोपालकृष्ण